नितीन गडकरी सुद्धा त्याला उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की 2024 जे आहे ते भाजप एखादी सत्ता जी आहे ती राज्यामध्ये मिळेल. एका मला एका गोष्टीचा आनंद वाटतोय की त्यांनी एवढं तर कबूल केलं की 2024 महाविकास आघाडी नक्की राज्यात राहील, ह्याची एक पहिली त्यांनी कबुली केल्याबद्दल मी देवेंद्रजींचे मनपूर्वक आभार मानते. तारीख पे तारीख त्यांचेच लोक करत राहतात, त्यामुळे जे महत्त्वाचे विषय आहेत म्हणजे एक स्टेबल गव्हर्नमेंट हे माननीय उद्धवजी माननीय दादा बाळासाहेब थोरात त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात गेले 2.5 वर्ष सर्वसामान्य आमच्या नागरिकांची सेवा करण्याचा प्रांजळ प्रयत्न करते आणि हा अतिशय चांगला प्रयत्न होतो आहे. हे सगळे तुम्ही सगळ्या म्हणजे तुमचेच सर्वे सांगतात की महाविकास आघाडीनं कोविडच्या काळात जे काम केलं ह्याच्याबद्दल सगळ्यांनीच कौतुक केलं आणि आपण नाही फार देशाने पण कौतुक केलं. केंद्र सरकारचा पण डेटा सांगतो की महाराष्ट्र सरकारने चांगलं काम केलेलं आहे, त्याच्यामुळे 2024 आता उगस ह्या धमक्या भिमक्या ते देत राहतात. हे त्यांनीच त्यांच्या सगळ्या आमदार खासदारांना मंत्र्यांना सांगावं की आता तारीख पे तारीख घेऊन तुमचा आणि सगळ्या चॅनलवाल्यांचा वेळ घालवू नये. आतापर्यंत निवडणुकीचा आणि निकालाचा जर इतिहास बघितला तर MIM मतं होती आणि MIM मतांमुळे काही महाविकास आघाडीचे उमेदवार असतील ते सुद्धा राज्यामध्ये काही ठिकाणी पराभूत झालेले आहेत. मग ती भाजपची बी टीम म्हणून काम करत असताना महाविकास आघाडीमध्ये घेणं परवडणार? हा सामाजिक विषय आहे आणि महाराष्ट्राच्या समाजकारणासाठी आणि विकासासाठी जर काही लोक चांगल्या काही सूचना देत असतील तर त्याचा नक्कीच महाविकास आघाडीतले वरिष्ठ निर्णय घेणारे नेते ते त्याचा पुरेपूर विचार करून जो राज्याच्या हिताचा असेल तोच ते निर्णय घेतील. नवाब मलिकांच्या बाबतीमध्ये नेमकी आता पुढची भूमिका काय असेल? म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा जे पदबदल आहेत ते करण्यात आलेले आहेत, परभणीचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडेंना देण्यात आलेलं आहे. अर्थातच ना, जर वेकंट राहणं योग्य आहे का राज्यासाठी? एखादा मंत्रीपद त्यांचं ठेवलेलं आहे पण शेवटी कोणीतरी मध्ये ते नाही आहे तोपर्यंत काम केलं पाहिजे. दुर्दैव आहे की जो आरोप 55 लाखाचा होता तो आता त्यांनी 5 लाखावर आणलाय, उद्या 5 पैशावर आणतील आणि मग म्हणतील काही केसच नाही. हे तुम्हाला दिसेल, हे माझं भाषण रेकॉर्डवर आणून ठेवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.